जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी राजमल नामदेव भागवत यांची तर उपसभापतीपदी वासुदेव पंडित घोंगडे यांची बिनविरोध निवड आज घोषित करण्यात आली आहे। नामदार गिरीश महाजन यांच्या आदेशाने दोघांच्या नावावर संमती देण्यात आली असून उपनिबंधक सहसंस्था जामनेर जगदीश बारी व निवडणूक निर्णय अधिकारी पवार यांच्या उपस्थितीत ही निवडणूक प्रक्रिया पार पडली। यावेळी सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। कृषी उत्पन्न बाजार समिती जामनेरच्या सभापती निवडीसाठी माझ्याकडे एक नामनिर्देशनपत्र प्राप्त झालेलं आहे। सदर नामनिर्देशनपत्र हे राजमल नामदेव भागवत यांचं असून त्यांना त्याच्यावर स्वाक्षऱ्या सूचक म्हणून तुकाराम विठोबा निकम यांनी केलेली आहे। त्याला अनुमोदन अशोक काशीनाथ कोयटे यांनी दिलेलं आहे। सदरचं एकच नामनिर्देशनपत्र माझ्याकडे प्राप्त झाल्यामुळे राजमल नामदेव भागवत कृषी उत्पन्न बाजार समिती जामनेरच्या सभापती पदावर अविरोध निवडून आल्याचे मी जाहीर केले आहे। उपसभापती पदासाठी माझ्याकडे एक नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेलं आहे। सदर नामनिर्देशन पत्र वासुदेव पंडित चौकडे यांचं, त्यांना सूचक म्हणून पद्माकर हरी पाटील व अनुमोदक म्हणून संजय देवराम देशमुख यांनी स्वाक्षऱ्या केलेल्या आहे। सदर उपसभापती पदासाठी माझ्याकडे एकच नामनिर्देशन पत्र प्राप्त झाल्यामुळे मी वासुदेव पंडित मोगळे यांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती म्हणून निवडून आल्याचे, बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर केले आहे। आज आपल्या जामनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व सभापती निवड मीटिंगमध्ये सभेमध्ये उपस्थित असलेल्या मी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते मार्गदर्शक ॲडव्होकेट शिवंजना सोनार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय दिलीपदादा खोडपे सर, त्याचप्रमाणे आत्ताच ज्यांची नुकतीच दुसऱ्यांदा शेतकरी सहकारी संघात निवड झाली आणि जे भारतीय जनता पार्टीचे कमान तालुकाध्यक्ष अरपण आपल्या तालुक्यात सांभाळतात, ते सर्वांचे लाडके आपले अण्णासाहेब चंदू चंद्रकांतजी बाविस्कर, आपले माजी उपनगराध्यक्ष शरद पाटील सर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि ज्येष्ठ संचालक तुकाराम अप्पा निकम, त्याचप्रमाणे माजी सभापती संजीव देशमुख, धनराज भाऊ चव्हाण, ज्येष्ठ मार्गदर्शक आपले माजी सभापती चंद्रशेखरदादा पाटील काळे, उपस्थित सर्व संचालक बंधू बाहेर बसण्यासाठी जितू काका पाटील, अशोकदादा भरटे, सर्व सन्माननीय ज्येष्ठ संचालक, शेतकरी संघ असेल, कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, त्यावर पक्षाचे ज्येष्ठ सर्व मार्गदर्शक आणि उपस्थित आपल्या संचालिका संगीताताई पाटील, उपस्थित सर्व या निवडणूक निर्णय अधिकारी बारीसाहेब पवारसाहेब, आपल्या कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव प्रसाद पाटील, त्याच्यावर त्याचा संपूर्ण स्टाफ, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींना आदरणीय गिरीश भाऊ महाजनांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण काम करीत असतो आणि त्याच विश्वासाने आपल्या या निवडणुकीमध्ये आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन गावागावातील आपले जे पक्षाचे कार्यकर्ते असतील, जे सन्माननीय सदस्य असतील, सरपंच असतील, उपसरपंच असतील, विविध कार्यकारी सोसायट्यांचे संचालक, चेअरमन, व्हाईस चेअरमन असतील, या सर्वांनी अत्यंत परिश्रम घेऊन कुठल्याही चेहरा न बघता गिरीश भाऊंचं नेतृत्व पुन्हा एकदा या ठिकाणी 18 च्या 18 जागून जागा मिळून आपण सिद्ध केलं, या सर्वांचं श्रेय मी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ठिकाणी देतो। मी या ठिकाणी अतिशय भारावून गेलो, पहिल्यांदा तालुक्याची निवडणूक या ठिकाणी जिंकलो, पक्षाने मला अनेक वेळा संधी दिली, राणांनी अनेक वेळा मला जिल्हा परिषदमध्ये उमेदवार दिली, पण या ना त्या कारण थोड्याशा मतांनी त्या पेपर होत गेलो, परंतु तालुक्यावर काम करण्याची संधी आपल्या रूपाने आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने, त्याचबरोबर आदरणीय गिरीश भाऊ महाजनांच्या आशीर्वादाने या ठिकाणी मला संधी मिळाली। मी या प्रसंगी आपल्या सर्वांना आश्वासित करतो
ही कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार ज्या पद्धतीने मागच्या संचालकांनी चालवला त्याही पेक्षा अधिक पद्धती कसा होईल याचा विचार आपण या ठिकाणी करू। आणि मला मी काही दिवस व्यापार पण केलाय, त्यामुळे व्यापारातले मला थोडंफार कळतं। कमर्शियल बुद्धीने कमर्शियल पद्धतीने आज जी आपली परिस्थिती आहे, खासगी मार्केट कमिटी आलेलं आहे, त्याच्यामुळे आपला या ठिकाणी उत्पन्न घटलेलं आहे। अनेक कारण आहेत, उत्पन्न वाढीचा आपल्याला विचार करावा लागेल। मागच्या संचालक मंडळाने अथक परिश्रम करून एक दोन पेट्रोल पंपांच्या मंजुऱ्या या ठिकाणी आणलेल्या आहेत, अनेक गाळे त्या ठिकाणी आणलेले आहेत। मी आपल्या सर्वांना या ठिकाणी जाहीरपणे विनम्रपणे सांगतो की येणाऱ्या वर्षभराच्या काळामध्ये आमूलाग्र बदल या ठिकाणी करण्याचा सर्व संचालकांच्या सहकार्याने आदरणीय गिरीभाऊंच्या आणि आदरणीय पक्षाचे नेते अध्यक्ष या सर्वांच्या प्रयत्नातून आपण या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम सर्व मिळून करूया। आपलं नेतृत्व, आपण दिलेलं नेतृत्व याच प्रसंगी मी या निमित्ताने आपले जाहीर आभार व्यक्त करतो। आपण एक विश्वास टाकला, त्या विश्वासाला सार्थक करण्याचं काम मी या ठिकाणी करणार आहे। आपण सर्वांनी त्या ठिकाणी मला मुलाची साथ द्यावी, सर्वांनी शुभाशीर्वाद द्यावे, शुभेच्छा द्याव्या आणि येणाऱ्या वेळोवेळी अडचणीमध्ये ज्येष्ठ नेते मंडळींनी ज्येष्ठ संचालकांनी त्यांच्या अनुभवाच्या या ठिकाणी मला अनुभवाच्या दोन गोष्टी शिकवाव्यात। मी कायम आपला या ठिकाणी राहील, परत बोलतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते आदरणीय जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय प्रोफेसर मार्केट कमिटीचे माजी सभापती आदरणीय दुकानदादा सर, दादा चव्हाण, संजयदादा देशमुख, ज्येष्ठ नेते दादा महेश दादा देशमुख, मुलांकर अध्यक्ष शरददादा, चंद्रशेखर दादा काळे, उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष तसेच सभापती आदरणीय चंद्रकांत अण्णा भोसकर, उपसभापती उत्तमदादा राठोड, उपस्थित सर्व संचालक मंडळ शेतकऱ्यांचे संचालक मंडळ, आज माननीय नामदारगिरी भाऊ महाजन यांनी जो सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय दिला, मी त्याचं ऋणा लावू इच्छितो। तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य ज्यांनी आम्हाला भरभरून असं मदत केली, अशा सर्व कार्यकर्त्यांचं, सर्व ज्येष्ठ मार्गदर्शकांचं मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।